नमस्कार सर्वांचे, सर्वांना नमस्कार, सर्वांचे आभार। तर हे आपण जे इल्युमिनेशन हे जे प्रक्रम पाहत आहोत, यामधील वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्पचे आपण माहिती पाहत आहोत। आणि या टॉपिकमध्ये, या लेक्चरमध्ये आपल्याला हॅलोजन लॅम्पची माहिती पाहिजी आहे। तर हॅलोजन लॅम्प म्हणजे याचे कुठे वापर केला जातो, याची रचना कशा पद्धतीची असते, याच्याबद्दल या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायची माहिती पाहिजे आहे। तर पहिलीच जे स्लाइड आहे हॅलोजन लॅम्पची, एका साईडला माहिती दिलेली आहे आणि दुसऱ्या साईडला हॅलोजन लॅम्पचा कशा पद्धतीने दिसतो तो हॅलोजन लॅम्प, ते या ठिकाणी दाखवलेलं आहे। तर हॅलोजन लॅम्प इज अ स्पेशल टाइप ऑफ टंगस्टन फिलॅमेंट लॅम्प। तर या हॅलोजन लॅम्प हा जो आहे एक विशिष्ट प्रकारचा, स्पेशल प्रकारचा टंगस्टन फिलॅमेंट असणारा लॅम्प आहे। लॅम्प विच इज डेव्हलप्ड इन 1959 1959 याचे काय झालेले आहे, निर्मिती झालेली आहे। इन धिस लॅम्प अ स्मॉल अमाऊंट ऑफ हॅलोजन व्हेपर इज ॲडेड टू दिअर इनर्ट गॅस ऑफ द बल्ब। या बल्बमध्ये हॅलोजन गॅसचा वापर केलेला असतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, हॅलोजन बल्ब असं म्हटलं जातं। इट्स ग्लास बल्ब इज स्मॉल इन साईज। हा बल्ब कसा असतो, आकाराने छोटा असतो। ॲट मेकॅनिकली स्ट्रॉंग इट ऑपरेट्स हाय टेम्परेचर ऑफ 3000 डिग्री सेल्सियस। मेकॅनिकली हा कसा असतो, स्ट्रॉंग असतो, म्हणजे धक्के वगैरे जरी बसले तरी याचा फिलॅमेंट लवकर खराब होत नाही आणि याचं ऑपरेटिंग टेम्परेचर जे असतं ते 3000 डिग्री सेल्सियस असतं। तर या हॅलोजन लॅम्पचा उपयोग मुख्यत्वे ॲटोमोबॉईलमध्ये केला जातो आणि त्यामुळं प्रखर असा प्रकाश आपल्याला या हॅलोजन लॅम्पपासून मिळतो। त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये पुन्हा या हॅलोजन लॅम्पची आतील रचना कशा पद्धतीची असते ती दिलेली आहे। व्हेन द सप्लाय इज गिवन टू द लॅम्प अ फिलॅमेंट ग्लोज अँड प्रोड्यूस लाईट। फिलॅमेंटला सप्लाय मिळाल्यानंतर त्या फिलॅमेंटमध्ये उष्णता निर्माण होते आणि त्या उष्णता ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेमध्ये होतं। द हॅलोजन इन ॲडिशन टू इनर्ट गॅस कॉजेस द इव्हॅपोरेटेड टंगस्टन टू रेस्टल बॅक ऑन द फिलॅमेंट ड्युरिंग कूलिंग। दॅट्स वाय लॅम्प कॅन बी ऑपरेटेड ॲट हाय टेम्परेचर, इट प्रोव्हाइड्स हाय इंटेन्सिटी लाईट। म्हणजे उच्च क्षमतेचा लाईट आपल्याला या हॅलोजन लॅम्पपासून मिळतो। तर याचे हॅलोजन लॅम्पचे ॲडव्हान्टेजेस ऑफ हॅलोजन लॅम्प एका साईडला दिलेले आहेत स्लाईडमध्ये आणि दुसऱ्या साईडला डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हॅलोजन लॅम्प, हॅलोजन लॅम्पचे फायदे आणि तोटे या ठिकाणी दिलेले आहेत। इट इज स्मॉलर इन साईज। हॅलोजन लॅम्प जो असतो तो साईजने कसा असतो, छोटा असतो, त्याचा हे ॲडव्हान्टेजेस आहे। नंतर सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे, इट डज नॉट नीड एनी ब्लास्ट। हॅलोजन लॅम्पसाठी कुठल्याही प्रकारच्या चोकची आवश्यकता नसते। गुड कलर्स कॅन बी ऑप्शनड। चांगल्या प्रकारचा कलर या प्रकाशाचा कल चांगल्या रंगाचा प्रकाश आपल्याला यापासून मिळू शकतो। एक्सलंट ऑप्टिकल कंट्रोल, याला चांगल्या प्रकारचं कंट्रोलिंग वगैरे आपल्याला करता येतं ऑप्टिकल पद्धतीने, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिफ्लेक्टर लावून याचा आपल्याला चांगल्या प्रकारे प्रकाश मिळवण्यासाठी उपयोग करून घेता येतो। गिव्ज सेम आउटपुट थ्रू आउट लाईफ। पूर्ण जोपर्यंत तो लॅम्प चालू आहे तोपर्यंत पूर्ण त्याच्याकडून चांगल्या प्रकारचं आउटपुट आपल्याला मिळतं। इट हॅज लाँग लाईफ। आणि याचं लाईफ जे असतं ते कसं असतं, लाँग म्हणजे चांगलं, का याचं आयुष्यमानसुद्धा कसं आहे, जास्त आहे। याचे डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हॅलोजन लॅम्प, ड्युरिंग मेंटेनन्स द हँडलिंग ऑफ लॅम्प इज डिफिकल्ट। मेंटेनन्स करताना याचं हातातून पडला तर काय होतो, लगेचच फुटतो, मेंटेनन्स याचं करता येत नाही आहे। नंतर रेडियंट हीट इज मोर विच हीट द सराउंडिंग।
त्या लॅम्पच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये काय निर्माण होत असते, उष्णता निर्माण होते. आणि तिसरे डिसॲडव्हान्टेजेस आहे, ऑपरेटिंग टेम्परेचर इज हाय विच इफेक्ट इट्स लाईफ. याचं ऑपरेटिंग टेम्परेचर जास्त असल्यामुळं याचं काही प्रमाणामध्ये आयुष्यमान काय होत असतं, कमी होत असतं. तर अशा पद्धतीने हे जे हॅलोजन लॅम्प जे आहेत, कुठे वापरल्या जातात, कशा पद्धतीने याचा वापर केला जातो, हे इथं वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे. आणि हे हॅलोजन लॅम्प घरगुती तर याच्यामध्ये वापरल्या जात नाहीत, परंतु व्हेकलला वगैरे या हॅलोजन लॅम्पचा किंवा काही फंक्शन वगैरे जर असं तर तिथं या हॅलोजन ट्यूब वगैरे काय केलेल्या असतात, वापरलेल्या असतात. वेगवेगळ्या प्रकारचे रिफ्लेक्टर वापरून हे हॅलोजन लॅम्प वापरलेले असतात. तर हॅलोजन लॅम्पबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे. आणि धन्यवाद. थँक्यू.